वर्पे इन्शुरन्स अँड मल्टी सर्व्हिसेस विमा काढा लाखो रुपये वाचवा मेडिक्लेम वाहन विमा आणि जीवन विमा प्रत्येक पॉलिसीवर हमखास भेट वस्तू मालवाहतूक गाड्यांच्या विम्यावर मोठी ट्रॅव्हल बॅग भेट प्रोप्रायटर ज्ञानेश्वर माधव वरपे अठ्ठ्याण्णव दोनशे तेवीस छत्तीस पाचशे सत्तावीस आणि ब्याण्णव सातशे नव्वद दोनशे दहा ऑफिस पहिला मजला अभंग कॉम्प्लेक्स गाळा नंबर एक सुर्भी सुपर शॉपी समोर अकोले बायपास रोड संगमनेर संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घरगाव आणि आंबिक हालसासह आदी गावांतील कोविड केअर सेंटरला प्रांताधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे तहसीलदार अमोल निकम गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांनी बुधवारी पाच मेला भेट देऊन पाहणी केली आणि आढावा घेतला दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढतीये प्रशासनानं गावोगावी कोविड केअर सेंटर सुरू केलेत आणि कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना या विलगीकरणामध्ये या ठिकाणी ठेवलं जातं बुधवारी महसूलच्या अधिकाऱ्यांनी पठार भागातील विविध गावांमध्ये जाऊन माहिती घेतली तर आंबी खालसा येथील प्रभाकरराव भोर विद्यालयात असणाऱ्या कोविड सेंटरलाही भेट दिली आणि माहिती घेतली आंबी खालसा येथील कोविड सेंटरमध्ये असणाऱ्या सोयीसुविधा पाहून प्रांताधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आणि कौतुक केलं तर कोविड केअर सेंटर झाल्यामुळे रुग्णांच्या मनातील भीतीही नाहीशी होईल असंही प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी म्हटलं आज आपण कोविड केअर सेंटरला भेट दिली एक अतिशय चांगला उपक्रम ग्रामपंचायत आणि इथल्या सर्व नागरिकांच्या माध्यमातून सुरू झालेला आहे सुरुवातीला जी कोविडची भीती रुग्णांना वाटत होती किंवा इथं जर पॉझिटिव्ह आलं तर ॲम्ब्युलन्स येते अँब्युलन्स आपल्याला सिव्हिल हॉस्पिटल नगरला घेऊन जाते किंवा संगमनेरला घेऊन जाते त्यामुळे बरेच जणं घराच्या बाहेर येथे या यायला धजावत नव्हते परंतु आता इथं गावामध्येच आपल्याला कोविड केअर सेंटर उपलब्ध झाल्यामुळे लोकांची भीती नक्कीच कमी होणार आहे तरी नागरिकांना एकच विनंती राहील की आपल्याला कुठलं जरी कोविडचं लक्षण आलं तात्काळ आपण पुढं यावं त्यानंतर चाचणी करून घ्यावी आणि जोपर्यंत चाचणीचा अहवाल येत नाही तोपर्यंत विलगीकरण कक्षात राहावं जर पॉझिटिव्ह असाल तर कोविड केअर सेंटर जे जी सुविधा दिलेली आहे त्या सुविधेमध्ये आपण थांबावं आणि आपल्या कुटुंबियाचं आणि स्वतःचं रक्षण करावं शासन जे म्हणतं आहे माझं कुटुंब माझी जबाबदारी त्याचप्रमाणे प्रत्येकाने वागलं पाहिजे माझं गाव माझी जबाबदारी हे तत्व हे, जे आहे ते ग्राह्य धरून सगळे आपले जे काही कारभारी आहेत त्यांनी काम केलं पाहिजे आणि सर्वजण जर या पद्धतीने जर प्रयत्न करत राहिले तर निश्चितच आपला कोरोना नियंत्रणात आणण्याला आपल्याला मदत होणार आहे काही नागरिक गैरसमजातून लसीकरण करून घेत नाही हे सर्व गैरसमज दूर करून सर्वांनी लसीकरण करून घ्यावं असं आवाहन गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांनी केलं आता ग्रामस्थांबरोबर झालेल्या चर्चेतून काही समाज या ठिकाणी लसीकरणासाठी पुढे येत नाही किंवा गैरसमजुतीने ते मागे थांबत आहे तर असं कुठल्याही प्रकारचा गैरसमज आपण या ठिकाणी कोणी करू नये आम्ही सर्वांनी लसी घेतलेल्या आहेत आणि आपण जे कोणी राहिलं असाल त्यांनीसुद्धा जशी जशी लस उपलब्ध होईल त्या पद्धतीने सगळ्यांनी लसीकरण करून घ्यावं म्हणजे जेणेकरून पुढं भविष्यामध्ये कोरोना जो प्रादुर्भाव वाढत आहे तो लसीकरण झाल्यानंतर त्या व्यक्तीपर्यंत फार मोठ्या प्रमाणावरती त्याचा परिणाम होत नाही आणि लशीमुळे तो व्यक्ती व्यवस्थित राहतो एवढंच या निमित्ताने मी सगळ्यांना आव्हान करतो की जे बांधव राहिले असतील त्यांनी सुद्धा जशी जशी लस उपलब्ध होईल त्यांनी सगळ्यांनी लसीकरण करून घ्या तर नांदुरगावचे मुरलीधर टावरे यांच्या त्र्याऐंशीव्या वाढदिवसाचं औचित्य साधून मुलगा संतोष टावरे यांनी घारगाव आणि आंबी खालसा कोविड केंद्राला अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मास्क सॅनिटायझर अल्पोपहार आणि अकराशे रुपये देणगी देऊन वडिलांचा वाढदिवस साजरा केला तर यावेळी सरपंच बाळासाहेब ढोले उपसरपंच रशीद सय्यद सामाजिक कार्यकर्ते सुरेश गाडेकर पोलीस पाटील बाळासाहेब कदम ग्रामसेवक कडनर तलाठी नरवडे दत्तू पाटील कान्होरे संतोष घाटकर ईश्वर कान्होरे आशा सेविका आशा सेविका भोर विद्यालयाचे शिक्षक गीते तांगडकर अंगणवाडी सेविका कोरोना व्यवस्थापन समिती यांची उपस्थिती होती दरम्यान हे अधिकारी पठार भागात भेटी देत असताना साकूर या ठिकाणी ओम साई हॉस्पिटल आणि श्री समर्थ हॉस्पिटल या ठिकाणी कोरोना रुग्णांवर अवैधरित्या उपचार आणि रॅपिड अँटीजेन किटद्वारे तपासणी सुरू असल्याचं आढळून आल्यामुळे हे दोनही हॉस्पिटल सील करण्यात आली आहेत नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव